बुलेटिनच्या सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाची बातमी आहे. संपानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर रुजू झालेल्या 19,000 एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार आज वेतन होणार असल्याची माहिती आहे. मात्र जे कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहेत त्यांचे पगार मात्र थांबवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र जे कर्मचारी अजूनही संपावर अडून आहेत त्यांच्यावर मेस्मा लावण्यासंदर्भात निर्णय हा कॅबिनेट बैठकीमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक होऊ शकते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री हे सर्व मंत्र्यांशी चर्चा करून मेस्मा लावण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. मेस्मा लावल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांबाबत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत. सुशांत, एकीकडे मेस्मा लावण्यासंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आता एसटी कर्मचारी जे कामावर रुजू झाले आहेत त्यांना वाढीव वेतन मिळणार आहे. काय अधिक अपडेट आहेत? आपण बघतोय जी आपल्याला सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार जे कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत त्यांचं वेतन आज होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यात नव्या वेतनवाढीनुसार पैसे जमा होतील अशी आपल्याला माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. मात्र त्याचसोबत आपण बघतोय जे कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत त्यांच्यावर कुठेतरी कारवाई करण्यासाठी आता सरकारने दोन पावलं पुढे टाकलेली आहेत. मेस्मा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाणार अशी माहिती देखील मिळते. आणि आपण बघतोय कॅबिनेटमध्ये खरं तर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. बाकी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मात्र आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाशी चर्चा करून खरं तर हा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आपण बघतोय सरकार कुठेतरी आता अधिक कठोर होणार आहे. जे कर्मचारी ऐकत नाही आहेत विलिनीकरणाच्या मागणीवर जे कर्मचारी ठाम आहेत संपावर बसलेले आहेत त्यांच्यावर कुठेतरी सरकार आता कारवाई करण्याची चिन्ह आहेत. आणि याचमुळे आपण बघतोय जी कॅबिनेट बैठक होणार आहे त्या बैठकीत हा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार सांगतंय वारंवार तुम्ही कामावर रुजू व्हा आणि जे कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आपण बघतोय आज पगार जमा होणार. आपण बघतोय एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा होत होता त्यामुळे ज्यावेळी सरकारसोबत बैठक झाली त्यावेळी सरकारने एक निर्णय घेतला त्यांच्या वेतनवाढीसोबतच तुमचं जे वेतन आहे ते 10 तारीखच्या आतमध्ये आम्ही करू. त्यानुसार राज्य सरकार आज महामंडळ जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात नव्या वेतनवाढीनुसार पगार देणार आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार असं वाटतंय की कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार गेल्यानंतर काही कर्मचारी जे आहेत संपावर बसलेले कर्मचारी जे आहेत ते कामावर परतू शकतात. कारण कर्मचाऱ्यांच्या दोन मागण्या होत्या. एक तर विलिनीकरणाची मागणी होती त्याचसोबत त्यांचं जे वेतन आहे ते मागील वर्षभरापासून उशिराने होत होतं. मात्र सरकारने त्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमचं वेतन जे आहे ते 1 ते 10 तारीखच्या मध्ये देणार आणि त्यानुसार आज जे कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत त्यांचं वेतन होणार अशी माहिती मिळते आपल्याला. अगदी सुशांत, आणि आता यानंतर काय परिणाम होतात हेही पाहावं लागेल. ज्या कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई केली जाण्याचा सरकार विचार करत आहे त्यानंतर काय होतं यावरही आपली नजर असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.